हे आहे घड्याळ या घड्याळाच्या मदतीनं आपण काही वाक्य करणार आहोत आत्ता आपण शाळेत आहोत आणि सकाळचे बारा वाजलेत समजा अभ्यास करणे हे क्रियापद घेतलं तर तुम्ही काय वाक्य कराल मी अभ्यास करतो बरोबर आता या घड्याळाचे काटे मी मागे नेतो सकाळचे दहा वाजलेत शाळेत येण्यापूर्वी तुम्ही काहीतरी खाल्लं असेल तुम्ही शाळेत आल्यावर तुमच्या मैत्रिणीला तुम्ही घरी काय खाल्लं हे सांगण्यासाठी खाणे हे क्रियापद वापरून काय सांगाल मी शाळेत येण्याआधी पराठा खाल्ला आता हे काटे मी पुढे नेतो संध्याकाळचे सहा वाजलेत शाळा सुटल्यावर तुम्ही काय करणार खेळणार मग खेळणे हे क्रियापद घेऊन वाक्य तयार करा मी घरी गेल्यावर खेळीन बरोबर थोडक्यात आपल्या वाक्यातील क्रियापदाची रचना वेळेनुसार बदलते या वाक्यात आधी आत्ता नंतर या वेळेशी संबंधित क्रियापदाचा विचार करावा लागतो वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात काळाचे तीन प्रकार आहेत वर्तमानकाळ भूतकाळ भविष्य काळ जी कृती नुकतीच घडलेली असते किंवा घडत असते त्या कृतीचा काळ वर्तमान काळ आहे असं म्हणतात जी कृती घडून गेलेली असते त्या कृतीचा काळ भूतकाळ आहे असं म्हणतात जी कृती नंतर घडणार असते त्या कृतीचा काळ भविष्य काळ आहे असं म्हणतात पुढची वाक्य पहा नभा पेटी वाजवत आहे अजून दहा वर्षांनी सुमेत पदवीधर झालेला असेल आजोबा इतके दमले होते की ते पटकन झोपले या वाक्यात वाजवत आहे झालेला असेल झोपले ही क्रियापदे पाहिली तर वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ हे वाक्यांचे म्हणजे वाक्यातील क्रियापदांचे काळ आहेत हे है आपल्या पटकन लक्षात येईल पण या क्रियापदांकडे नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की वाजवत आहे या क्रियापदात कृती अपूर्ण आहे तर झालेला असेल या क्रियापदात क्रिया, क्रिया भविष्यात पूर्ण होणार आहे आणि झोपले या क्रियापदामधून भूतकाळाविषयी साधं विधान केलेलं आहे वाक्यातल्या क्रियापदावरून कृती अपूर्ण आहे की पूर्ण हे कळतं त्यानुसार काळाचा प्रकार ठरतो त्यामुळे वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ या तीन मुख्य काळांचे साधा अपूर्ण पूर्ण हे तीन प्रकार आहेत साधारणपणे एखादी कृती नेहमीच किंवा सातत्याने केली जाते तेव्हा त्याला साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ असं म्हणतात उदाहरणार्थ साधा वर्तमान काळ मी अभ्यास करतो साधा भूतकाळ मी अभ्यास केला साधा भविष्यकाळ मी अभ्यास करीन म्हणजेच साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्य काळ आणि पूर्ण भविष्यकाळ हे काळाचे उपप्रकार आहेत या तिन्ही काळांच्या तीनही उपप्रकारांची उदाहरणे खालील तक्त्यात दाखवली आहेत साधा वर्तमान काळ मी निबंध लिहितो अपूर्ण का वर्तमान काळ मी निबंध लिहित आहे पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे साधा भूतकाळ मी निबंध लिहिला अपूर्ण भूतकाळ मी निबंध लिहित होतो पूर्ण भूतकाळ मी निबंध लिहिला होता साधा भविष्यकाळ मी निबंध लिहीन अपूर्ण भविष्यकाळ मी निबंध लिहित असेन आणि पूर्ण भविष्यकाळ मी निबंध लिहिला असेन आपण काय शिकलो वाक्यात घडलेली क्रिया नक्की कधी घडली हे सांगणाऱ्या कृतीला व्याकरणाच्या भाषेत काळ म्हणतात वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे काळाचे मुख्य प्रकार आहेत या तीन मुख्य प्रकारांचे साधा अपूर्ण पूर्ण हे तीन उपप्रकार आहेत स्वाध्याय तीन फलक तयार करा या फलकावर एका बाजूला वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ ही काळांची नावे लिहा आणि दुसऱ्या बाजूला साधा अपूर्ण पूर्ण हे शब्द लिहा हे तीन फलक घेऊन एक व्यक्ती उभी राहील शेजारी एका पेटीत वेगवेगळ्या क्रियापदांच्या चिठ्ठ्या ठेवा ज्याच्यावर राज्य असेल तो एक चिठ्ठी उचलेल तेव्हा हातात फलक घेतलेली व्यक्ती दोन फलक समोर धरेल पण त्यातला एक फलक उलटा असेल तर एक सुलटा असेल म्हणजे एक फलक साधा अपूर्ण पूर्ण यापैकी असेल तर दुसरा वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ यापैकी असेल चिठ्ठीत आलेल्या क्रियापदाच्या मदतीने जास्तीत जास्त वाक्य तयार करा